धर्म ही माणसाची एक महत्त्वाची ओळख होती. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, जैन, बौद्ध, जू, पारशी इत्यादी धर्मापुढे आधुनिकतेने आव्हाने उभी केलेली होती. आपल्या या पारंपरिक विचारसरणीचा खूप मोठा बदल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणि त्यांच्या संविधानांनी च्या माध्यमातून केलेला आपल्याला दिसून येतो. आपल्या संविधानाप्रमाणे कायद्यापुढे सर्व समान आहेत. धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून भेदभाव करता येणार नाही. सर्व नागरिकास भाषण, अभिव्यक्ती, स्वातंत्र्य, विनाशस्त्र एकत्र येण्याचे, मुक्तपणे संचार करण्याचा व राहण्याचा अधिकार आहे. जम्मू काश्मीर हा एक अफवाच होता, पण आता तेही दूर झालं. 370 कलम दूर करून त्यातही आपण कायमस्वरूपी राहू शकतो. तसेच कोणतेही व्यवसाय करण्याचा आपला हक्क आहे. भारतातील संविधानातील या तरतुदीमुळे जातीव्यवस्थेला एक मोठा धक्का बसला. वंश परंपरागत आलेला व्यवसाय करण्याचा अधिकार फक्त त्या जातीला होता, पण संविधानानुसार किंवा त्यांच्या नियमानुसार आज त्या ठिकाणी कोणालाही कोणताही व्यवसाय करता येतो. आपली भाषा, आपली संस्कृती, आपले विचार मांडण्याचे अधिकार आपल्याला प्राप्त झाले. पुढील चौकटीतून काही गोष्टी आपण समजून घेऊ.